नमस्कार, मी कोल्हापुरी आपले स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आणि आपण आलो इथं राजारामपुरीमध्ये गणपती पाहण्यासाठी. तर हा होता सातव्या गल्लीचा गणपती. मस्त डेकोरेशन आकर्षित केलेला आहे. थोडंसं पावसाचं वातावरण असल्यामुळं बरीच लोक गणपती पाहण्यासाठी बाहेर पडत नाहीत. कॉपीराइटचा इश्यू थोडा येणार आहे आज, पण ठीक आहे. अर्जुन दादांनी नमस्कार केला, तुम्ही बघितले. आपण आलो आता सहाव्या गल्लीमध्ये. सहाव्या गल्लीमध्ये कोल्हापूरचा चिंतामणी म्हणून गणपती आहे. गणपती आहे. पुढे काहीतरी हनुमानाचा देखावा केलेला आहे. ज्या ज्या ठिकाणी देखावे केलेले आहेत तीच फक्त आपण मूर्ती ब्लॉग मध्ये दाखवतोय. प्रत्येक मूर्ती जर आम्ही दाखवत गेलो तर बराच कालावधी जाईल. कमीत कमी अर्धा पाऊण तासाचा व्लॉग होईल फक्त राजारामपुरीवर. आपल्याला इथून पुढे जायचं आहे उद्यमनगर, त्यानंतर शाहूपुरीमध्ये, लक्ष्मीपुरीमध्ये आणि कसबा बावडामध्ये. एका दिवसात एवढं होणार नाही, शक्य नाही. आजच्या व्लॉगमध्ये जितकं जमतंय तितकं आम्ही रेकॉर्ड करतोय. पण प्रत्येक मूर्ती जर घेत गेलो तर एक एरिया अर्ध्या तासावर जाण्याची दाट शक्यता. मंदिर बांधलेलं दिसते. चला मोहरम आणि गणपती सण राजारामपुरी तिसऱ्या गल्लीमध्ये साजरा केला जातोय आणि हे फक्त आपल्याला कोल्हापूरमध्येच बघायला मिळेल. इथं खूप गर्दी आहे. चौथ्या गल्ली जातोय, इथं सुद्धा हनुमानच केलाय. देखावा बघून झाल्यानंतर आपण आलोय विवेकानंद मित्र मंडळ राजारामपुरी.